Keeping up with our motto, let learning be a joy and teaching a pleasure. Here we are with the remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी सौ सिसिलिया अल्मेडा आपणासाठी इयत्ता 8वीच्या सुलभ भारती पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 2 पाठ 2 मी चित्रकार कसा झालो हा पाठ घेऊन येत आहे. मी चित्रकार कसा झालो ह्या पाठाचे लेखक आहेत लम कडू. लेखकाचा परिचय. लम कडू प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. त्यांची बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक खारीचा वाटा हा कथा संग्रह, जॉर्ज कार्वर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. शेवगाव अहमदनगर येथे जानेवारी 2018 झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले आहे. पाठाचा पहिला भाग, निसर्ग आपला मित्र. निसर्ग ही देवाने आपल्याला दिलेली मोठी देणगी आहे. निसर्गातून आपलं पालन पोषण होते. जीवनावश्यक अनेक वस्तू आपल्याला निसर्गातूनच मिळतात. फळे, फुले, अन्नधान्य, लाकडं अशा अनेक प्रकारचे आणि औषधी वस्तू देखील आपल्याला निसर्गातून मिळतात. निसर्ग आपल्याला नाना कला शिकवतो. त्याच्या सानिध्यात राहिल्याने सर्जनाच्या वाटा आपसुक सापडतात. सर्जनाच्या वाटा म्हणजे नवनिर्मितीच्या वाटा. काहीतरी नवीन करण्याची वृत्ती ह्या निसर्गामुळेच आपल्यामध्ये निर्माण होत असते. ह्या प्रस्तुत उतारातील काही कठीण शब्दार्थ आता आपण पाहूया. सर्जन, सर्जन म्हणजे निर्मिती, क्रिएशन, ॲबिलिटी टू क्रिएट न्यू. पालन पोषण करणे, संगोपन करणे, कीपिंग अँड फीडिंग. नाना कला म्हणजे अनेक कला, व्हॅरिड फॉर्म्स ऑफ आर्ट. आपसूक म्हणजे आपोआप, नॅचरली. दुसरा भाग आहे, लेखकांचे प्राथमिक शिक्षण व चित्रकलेतील अडचणी. लेखकाचे प्राथमिक शिक्षण एका खेडेगावात झाले. बाजूला चित्रात आपल्याला दिसते लेखकाच्या गावातली त्याची प्राथमिक शाळा. त्याचं खेडं हे निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होते. निसर्गरम्य आणि सुसंस्कृतपणा हे जणू काही त्याच्या गावाची वैशिष्ट्य होती. दुथडी भरून वाहणारी नदी. दुथडी भरून वाहणे म्हणजे अगदी ओतप्रोत भरून वाहणे, पूर्ण भरलेली नदी. निळे डोंगर, हिरवी रानं म्हणजे सगळीकडे हिरवी हिरवी झाडं, हे घटक त्यांच्या गावाच्या सौंदर्यात भर घालीत होते. लेखक व त्याचे मित्र ह्या दोघांना देखील चित्रकलेची आवड होती. परंतु त्यांच्याकडे चित्रकलेची कसलीच साधने नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश तर सोडाच, साधा कागदही त्यांच्याकडे नव्हता. शिवाय चित्रबित्र काढलेली शिक्षक व घरातल्यांना आवडायची नाही. त्यांना तो वात्रटपणा वाटायचा. वात्रटपणा म्हणजे खोडकरपणा. आता ह्या उतारातील आपण शब्दार्थ पाहूया. सुसंस्कृत,
सुसंस्कृत म्हणजे विचारशील, कल्चर्ड. दुथडी भरून वाहणे हा वाक्प्रचार आहे. दुथडी भरून वाहणे म्हणजे ओसंडून वाहणे, टू बी ओव्हरफ्लोविंग. साधने, साधने म्हणजे साहित्य, मटेरियल. पाठाचा तिसरा भाग आहे नदीच्या खडकावरील लेखकाची चित्रकला. वैशाख महिन्यात कडक ऊन असे. आता वैशाख महिना म्हणजे काय तर मे महिना, आणि मे महिन्याचं भयंकर ऊन तुम्हाला माहीतच असेल. ह्या महिन्यामध्ये खूप गरमी असते आणि म्हणूनच गावातील सगळी मुले नदीच्या डोहात पोहायला जायची. डोह म्हणजे स्ट्रीम, ओढा. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचे, म्हणजे त्या पाण्यात सतत पडून राहिल्यामुळे त्यांना फार थंडी वाजायची आणि मग ते पुन्हा एकदा काठावर यायचे. त्या काठालगत खूप खडक होते. खडक म्हणजे मोठे मोठे दगड. पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेले होते. लेखकाला इथेच त्यांचा कॅनव्हास सापडला. कॅनव्हास म्हणजे ज्याच्यावर आपण चित्र रेखाटतो. हे मोठे मोठे दगडच लेखकाचा कॅनव्हास झाला. आता ह्या खडकावर चित्र काढायची कशी, पण तोही मार्ग सापडला. त्या भागात तांबूस रंगाचा मुरुम होता आणि पिवळ्या रंगाचे दगड होते. दगड आपटले की पिवळ्या रंगाची फक्की पडत असे. त्यात पाणी घातले की पिवळा रंग तयार होत असे. मुरुमाचा खडा ओला करून चित्र रेखाटताना तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची साल्ट कधी निघून गेली हे लक्षातच आलं नाही. गुडघ्याची साल्ट म्हणजे त्याच्या गुडघ्याची कातडी, स्किन. त्यानंतर चित्र काढून तयार झाले, पण त्यात रंग कुठून भरणार? परंतु हाही प्रश्न सुटला. त्या दिवसात काटेसावर फुलते. बाजूच्या चित्रामध्ये आपण त्या काटेसावरीचं झाड पाहत असाल. त्याच्यावर लाल भडक फुलं फुललेली आहेत. आणि मग ह्या फुलातले पराग पाण्यात चुरगाळले की जांभळा रंग मिळतो. शेंदरी वनस्पतीच्या बोंडातल्या बियांपासून भगवा रंग, भगवा म्हणजे ऑरेंज, केशरी रंग तयार केला. पानाचा हिरवा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच म्हणजे आता किती रंग तयार झाले. लेखकाकडे जांभळा रंग, शेंदरी रंग, पानाचा हिरवा रंग, कुंकवाचा लाल आणि दगडापासून मिळालेला पिवळा, रंगच रंग. मग हे रंग भरण्यासाठी त्याने बांबूची कोवळी काडी टेचून त्याचा ब्रश तयार केला. आणि मग तहान भूक हरपून दगडावरची चित्रे रंगवत बसले. तहान भूक हरपणे म्हणजे एखाद्या कामामध्ये पूर्ण मग्न होणे. थोड्या दिवसांनी पाऊस आला आणि लेखकाने जी त्या खडकावर चित्र रंगवलेली होती ती सगळी चित्रे त्या नदीच्या पोटामध्ये गायब झाली. गायब होणे म्हणजे नाहीसी होणे, गडप होणे. आता आपण शब्दार्थ पाहूया. गारवा, गारवा म्हणजे थंडावा, कुलनेस. खडक म्हणजे दगड, अरॉक. फक्की म्हणजे पावडर. सालट, कातडीची साल. रफ स्किन. बोंड, बियांचा गर, पॉड ऑफ प्लांट. नदी, तहान भूक हरपणे, कामात मग्न होणे, टू बी इमर्स्ड इन. गडप होणे, गायब होणे, टू डिझॅपियर. लेखकाची शिल्पकला. श्रावण संपल्यावर खडक मोकळा व्हायला चैत्र महिना उजाडायचा. श्रावण म्हणजे ऑगस्ट आणि चैत्र महिना म्हणजे एप्रिल महिना. तोवर काय करायचं? आणि त्यातूनच त्यांच्या घराच्या बाजूला असलेले अगदी मऊशार मातीचा त्यांना नाद लागला. नाद म्हणजे छंद लागणे. मातीपासून मूर्ती करायच्या ठरल्या. हा खेळ लपून छपून करावा लागे. आपण जसा हाईड अँड सीक खेळ खेळतो अगदी तशाच प्रकारे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला तर कधी मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं
त्यांना तडे जाऊन त्या ढासळायच्या. तडे जाणे, बाजूच्या चित्रात तुम्ही पाहता त्या मूर्तीला क्रॅक गेलेल्या आहेत तसे क्रॅक जाणे, आणि ढासळणे म्हणजे पडणे, कॉलॅप्स होणे. हिरमोड व्हायचा, हिरमोड होणे म्हणजे नाराज होणे, नर्वस होणे. मग त्यांनी त्यात गायीचं शेण मिसळून मूर्ती तयार केल्या, कारण गायीचं शेण ओलं असताना जसं असतं तसं ते वाळल्यावरही राहतं, त्यामुळे त्यांच्या मूर्ती थोड्या टिकायला लागल्या, पण जास्त दिवस झाल्यावर त्यांच्या ढलप्या पडायच्या. शब्दार्थ, ढासळायच्या म्हणजे कोसळायच्या, टंबल डाऊन. ढलप्या, तुकडे, चिप्स ऑफ फूड ऑर पीसेस. हिरमूड होणे म्हणजे नाराज होणे, टू फील डिसअपॉइंटेड. लेखकाला शिल्पकलेत आलेले यश. त्यांच्या गावात माधू नावाचा माणूस आठवडी बाजारात आयते कपडे विकायला यायचा. आता आठवडी बाजार म्हणजे विकली मार्केट आणि आयते कपडे म्हणजे रेडीमेड क्लोथ. तो घोड्यावर आपला माल लादून आणायचा. नांद्रुकीच्या झाडाला तो घोडा बांधून ठेवायचा, म्हणजे ज्या घोड्यावर तो माल घेऊन यायचा त्या घोड्याला नंतर तो नांद्रुकीच्या, हे पिंपळाच्या झाडासारखं एक झाड असते, त्याला तो बांधून ठेवायचा. लेखकाला घोड्याची लीद दिसली. आता लीद म्हणजे काय? तर घोड्याचं शेण. त्या शेणात असलेले धागे माती धरून ठेवतील हा विचार करून त्यांनी प्रयोग केला. आता त्यांच्या मूर्तीला तडे जात नव्हते, कारण त्या मातीमध्ये लेखकाने घोड्याचं शेण म्हणजे घोड्याचं गोबर त्याच्यामध्ये मिसळविलेलं होतं. आता मात्र त्यांना खूप आनंद झाला. आपल्या आनंदाची तुलना लेखकाने आर्किमिडीस शास्त्रज्ञाशी केलेली आहे. आर्किमिडीसला हवे ते तत्व सापडल्यावर तो नानी घरातून युरेका युरेका करत धावत सुटला. युरेका युरेका म्हणजे सापडलं सापडलं, तसाच आनंद लेखकाला झाला. थोडक्यात काय, तर आपल्या सर्वांमध्ये एक शास्त्रज्ञ दडलेला आहे, आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. मित्रांनो, आज आपण काय शिकलो? प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण आटोकाट प्रयत्न करतो. इच्छा पूर्ण करण्याची जिद्द असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मनात एखादे ध्येय खोल रुजले पाहिजे व त्याचा कायम ध्यास असायला हवा. इच्छा पूर्ण होत नाही म्हणून मध्येच प्रयत्न सोडून देऊ नयेत, तर साधनाशिवाय ती पूर्ण करण्याची उमेद हवी. आपणासाठी मी स्वाध्याय कृती इथे दिलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने ह्या स्वाध्याय कृतीचा सराव करणे आवश्यक आहे.